अहो शोमध्ये स्वागत आहे. ताज्या विकासामध्ये मँचेस्टर सिटीचे व्यवस्थापक पेप गार्डिओला यांनी वाढत्या मागणी असलेल्या फिक्स्चर शेड्यूलबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्टार मिडफिल्डर रॉड्रीने सार्वजनिकपणे ब्रेकची गरज व्यक्त केल्यानंतर हे घडले. गार्डिओलाने सांगितले आहे की सध्याचे वेळापत्रक पूर्वीपेक्षा जास्त मागणीचे आहे. या मोसमात सिटीसाठी महत्वाचा खेळाडू असलेला रॉड्री त्याच्या विश्रांतीच्या गरजेबद्दल बोलला आहे. स्पॅनियर्डने सुचवले की सिटीच्या व्यस्त फिक्स्चर यादीमध्ये त्याला खेळण्यासाठी बसण्याची वेळ आली आहे. गार्डिओलाने रॉड्रीची विनंती मान्य केली, परंतु या आठवड्याच्या शेवटी तो त्याला विश्रांती देईल की नाही हे अद्याप ठरवलेले नाही. इंग्लिश प्रीमियर लीग विजेतेपदाची शर्यत जोरात सुरू असून शनिवारी सिटीचा सामना ल्युटन टाउनशी होणार आहे. रॉड्रीच्या टिप्पण्यांमुळे आधुनिक काळातील फुटबॉलपटूंवर कामाचा भार टाकल्याबद्दल चिंता वाढली आहे. सामन्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळाडू बर्नआउट आणि दुखापतींबद्दल चिंता निर्माण झाली आहे. गार्डिओलाने कबूल केले की वेळापत्रक विश्रांती आणि पुनर्प्राप्तीसाठी पुरेसा वेळ देत नाही. खेळाडूंच्या कल्याणाच्या गरजेसह कठीण वेळापत्रकाच्या मागण्यांमध्ये संतुलन साधण्यात व्यवस्थापक आणि खेळाडूंना येणाऱ्या आव्हानांना परिस्थिती हायलाइट करते. जसजसा सीझन त्याच्या कळसावर पोहोचेल तेव्हा गार्डिओला रॉड्रीच्या कल्याणाला किंवा संघाच्या तात्काळ गरजांना प्राधान्य देईल की नाही हे पाहणे बाकी आहे.